विजयादशमीचा मुहूर्त साधत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विरोधात मावळ विधानसभा निवडणुकीमध्ये मुसंडी मारण्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांचा प्रचार संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत करण्यात आला आहे. बंडखोरी शमवण्यात बाळा भेगडे टीमला यश आलंय. रवींद्र भेगडे यांचं पारडं आपल्या बाजूला वळवण्यात जरी यश आलं असलं तरी राष्ट्रवादीचं एकच ध्येय कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना चारी मुंड्यात चित करून भाजपच्या ताब्यात असलेल्या या बालेकिल्ल्यात घड्याळ्याचा गजर वाजवायचा. ज्या वेगात सुनील शेळके यांचा प्रचार सुरू आहे, मावळातील जनता जनार्दन आणि शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत असताना प्रत्येक ठिकाणी मोठा त्यांना प्रतिसाद मिळतोय. उमेदवार सुनील शेळके कधी घोड्यावर बसून गाठीभेट घेत तर स्वतः बैलगाडा हाकून राज्यात बैलगाडा बंदीचा विरोधी दर्शवत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवाराला शेतकरी मतदाराचा कसा प्रतिसाद देईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र माऊळ तालुक्यात यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारादरम्यान झंझावत पाहायला मिळतोय.